राज्य शासनानं सुरू केलेल्या आनंदाचा शिधा योजनेत आता अहमदनगरच्या पाथर्डी तहसील कार्यालयात मोठा गैरव्यवहार झाल्याचं समोर आलंय. काका सानप या तरुणानं रेशन दुकानदारांनी दिलेली रक्कम पुरवठा शाखेत न भरता परस्पर लंपास केली आहे आणि संबंधित तरुणानं कोषागरात रक्कम न भरल्याचं सध्या समोर येत आहे. जवळपास 50 लाखांपेक्षा अधिक रकमेचा हा घोटाळा असल्याचं सध्या समजत आहे. तर धक्कादायक अशी बातमी सध्या समोर येते अहमदनगरमधून, ज्या ठिकाणी राज्य शासनानं सुरू केलेल्या आनंदाचा शिधा योजनेत सध्या हा मोठा गैरव्यवहार झाल्याचं समोर आलंय.